परराज्यातील मजुरांची व विद्यार्थ्यांची गैरसोय होणार नाही याची व्यवस्था जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात लॉकडाऊनची घोषणा करताच सर्वसामान्य लोकांची उपासमार होत असल्याचे लक्षात येताच जिल्हा अधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या आदेशान्वये सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील विविध ठिकाणी वास्तव्यास असलेल्या मजूर आणि विद्यार्थ्यांकरिता शिधा वाटप करण्यात येत असल्याची माहिती नगर अभियंता संदीप कारंजे यांनी दिली. त्यामध्ये माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी दिनांक 30 एप्रिल 2020 रोजी जे अन्नधान्य वाटप करण्याच्या संदर्भात एक आदेश पारित केला होता. त्या आदेशामध्ये नगर अभियंत्यांना सोलापूर शहराची जबाबदारी दिलेली आहे. त्या अनुषंगाने ज्या नागरिकांना ज्या जी कामगार सध्या त्यांना काम नाही आहे अशा कामगारांना आपण एक आवाहन करतो की त्यांनी त्यांच्या नोंदी संबंधित विभागाधिकाऱ्याकडे नोंदाव्यात. त्या विभागाधिकाऱ्याकडून तेथं नेमणूक केलेल्या क्लार्ककडून त्यांची या अन्नांची किंवा ज्या वस्तूंची आवश्यकता लागेल त्या वस्तू विविध सेवावी संस्थेकडून उपलब्ध करून त्यांना घरपोच देण्याच्या बाबतीत आम्ही सर्व विभागाधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत. तर संबंधित विभागाधिकाऱ्यांच्या कार्यालयात संबंधित व्यक्तींनी अथवा ज्या संस्थेने तिथं संपर्क साधावा व त्या संपर्कातून आपल्याला त्या जीवनावश्यक वस्तू ज्या आहेत त्या आपल्याला घरपोच देण्याच्या बाबतीत योग्य ते नियोजन करण्याचे महापालिकेने कार्यरत करण्यात आलेले आहे.